ते रोजी भायर सोपले. भुरग्याचो आनी गोरकाराचो खूब हुस्को आसलो ताका. काळजांतली आशा काळजांतूच दवरून मरण गेले बाबडे. माझ्या फुड्याने सांगू लागलो, पापा आपल्याक एक आयफोन घेऊन दे रे.
म्हटलं बाबा नाकारे तो आयफोन कित्याक जाय रे बाबा तुमका फोन हा नाका तुमका म्हजे लाईन घडवणारे पुता इतले लागेनाचो तुका आयफोन देऊ म्हणजे म्हजे लाईन खरंच घडप ना म्हजे लाईन कोणी थोड्या दुडू असलेलं झाल्या हा तुका फोन हाडून देतो असलो घडून असले म्हजे लागी जीत करूक लागलो माझं पूत जीत करूक लागलो आणि तो जीत करता म्हणून हांवें रागानूच म्हटलें फादर तू जोड आणि तुझ्या कोश्टाचो घे रे पुता इतलेच म्हटले रे फादराने इतलेच म्हटले रे हांवें या माझ्या 8 वर्षाच्या पुतान माझ्या पोल्याचेर कसले तापट मारले जाणार फादर माझ्या पोल्यात कितले दुखोक ना फादर काळसान दुखले काळसान बायलेन एक जबाबदारी काढची असली अरे पूत म्हणजे तापोट मारताले म्हणजे बायल ओगी रावर पळता ताणें म्हणूंक नाका असले फादर अरे मोबायलाक फादर बायचेर थापोट मारताले तूं अशें म्हणूंक नाका असले म्हजे घरकारी म्हणूंक ना एक जाप काढूंक ना म्हजे घरकारीन एक जाप काढूंक ना पुतार म्हजेर धापड मारले आणि घरकारीन पयले एक जाप काढूंक ना खूप दुख झाले माझ्या काळजा खूप बाबा तुका मोबायल जाय मरे पुता हांव हाडटा मोबायल अशें म्हटले आणि हांव घरांतलो भायर सरून गेलो फादर एक वर्स जालें परत घरा वचक ना एक वर्स ताणें म्हजी खबर करूंक ना हांव आसा काय मेलो काय म्हणून खबर करूंक ना फादर हांव चुकला जाल्यार म्हाका गुन्हा बघूस पूण परत त्या घरान वच म्हणून सांगू नाका निसोन तोंड केलें त्या मोबायलार पूण तुझ्या काळजांतले दूख तुवें कोणाकूय तरी सांगूंक जाय आसले न्ही काळजांतले दूख सुखान सगळे वांटो घेतात फादर सुखान सगळे वांटो घेतात दुखान कोणूच वांटो घेना फादर तूं एक जाणार म्हज्या हांव चड शिकलेलो मनीस आनी हांवें नेणार फादर नेणार पूण हांव तुका आनी ह्या समाजाक कितें तरी सांगूंक सोदता तुज्या काळजांतलें दूख तुज्या काळजांतली अडचणी कोती कश्ट त्याग कोणाकूच सांगू नाका फादर तुज्या काळजांतलें दूख कोणाकूच सांगू नाका आनी चड करून तुज्या बरोबर भोंवतेला तुज्या इश्टांक केन्नाच सांगू नाका फादर केन्नाच सांगू नाका कारण तुजे कोणी गांव जालो जाल्यार तुजे कोणी गांव जालो जाल्यार सगळ्यांच्याच घरांनी बँडेज आसो ना तो गांव पेकूक तुजे कोणी गांव जालो जाल्यार सगळ्यांच्या घरांनी बँडेज आसो ना तो गांव पेकूक पूण मीठ मात सगळ्यांच्याच घरांनी आसता तो गांव उलपाव मीठ मात सगळ्यांच्याच घरांनी आसता म्हजे जिवतच पिसुडले माझ्या भुरग्या शंभरातले 90 गोराबे मोबायलाक लागून पिड्यार जाल्यात फादर शंभरातले 90 गोराबे मोबायलाक लागून पिड्यार जाल्यात एक दीस असो येतलो हो आख्खो संसार सोंपतलो संसार नासून काबार जातलो फादर कोपर जातलो संवसाराचो आणि फकत मोबायलूच पोवतेले संवसारात मोबायलूच पोवतेले मोबायलूच आमच्या भुरग्यापणात आनी आमच्या आवय बापायची वाट पळयत रावताली केन्ना आवय दिली केन्ना बापू येतलो ती आयली म्हणटत तांच्या पांयाशी लोळटाली तांचे वेगीर केळून तांच्या बोगाची उब घेताली आसताली आवय बापाय आतां भुरगीं केन्ना घरा भितर सरली आनी केन्ना आपल्या बेडरूमांत पावली हे आवय बापायक खबर आसना कारण ती भुरगीं येवची येवन मोबायलाचेर आसतात आमी आमच्या भुरग्यांक सांगाताक पसून आवय बापायच्या वेगीन जेवण जेवताली सांगाताक पसून जेवताली हातूंत खूब मोग आसतालो पूण आतां भुरग्यांक जेवणाच्या वेळार उलो मारचो पडटा बाबा यो रे बायो गो जेवपाक ये तांकां आयकूंक येना कारण ती मोबायलाचेर आसता मोबायलाचेर जाणा फादर आमी रातची न्हिदताना आमच्या बिशाण्याचेर म्हणजे आमच्या तकलेशी
जेजू साहेबिणीची ही माझ नजर हजबेताची बाटली असताली. हजबेताची बाटली. आताची पुरगी मोबाईल घेऊन निघतात, मोबाईल घेऊन निघतात आताची पुरगी. आम्ही सकाळी उठले मोठं दिसण्याची रुद्दी मी घालून 1300 करून द्यावा कार्यक्रम. आता पुरगी सकाळचे उठचे उठून पहिले मोबाईल ऑन करून कोणे कोणा कसलो स्टेटस घातला ते पळता. माझ्या मोड्यावर घालून फुलं आणल्या. दोन आयफोन आणचे असले जीवी असताना त्यांना दिया मोगान तुमच्या काळजांतली फुलं.